पुणे तिथे काय उणे ही मन खरोखरच पुणेकरांना साजिशी आहे. पुणेकर काय करतील हे कोणी विचारसुद्धा करू शकत नाहीत. येरणवना परिसरातील चक्क रिक्षा टॅम्पोलाच कचराकुंडी बनवली आहे या पुणेकरांनी. या कचराकुंडीमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलं आहे. पहा दिनमा न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. पुणे शहराचा स्मार्ट सिटी समावेश झाला आहे. खूप गाजावाजाही होतोय, मात्र शहराची प्रमुख समस्या असलेला कचरा प्रश्न सुटतच नाही. या सर्वाला प्रशासनाबरोबरच पुणेकरही तेवढेच जबाबदार आहेत. या सर्वाला प्रशासनाबरोबरच पुणेकरही तेवढेच जबाबदार आहेत का असा प्रश्न पडतो. पाडळे एरवंडातील पाडळे पॅलेसच्या दारात एका हॉटेल मालकाचा जुना टेम्पो लागलाय. खूप दिवस पडीक राहिल्यानंतर येथील नागरिकांनी त्याची अक्षरशः कचराकुंडी केली आहे. हा टेम्पो जसा आहे तसा तो हलवतही नाहीत. पालिका सफाई कामगारही याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि बेवारस वाहन म्हणून या टेम्पोची जागा काही महिन्यांनी बदलत राहते एवढंच. नॉनस्टॉप चौकाकडून म्हात्रेपुलाकडे जाताना डाव्या हाताला हा एक टेम्पो पडलेला आहे. त्याची कचरापेटी झालेली आहे. लोक जात आहेत, यात कचरा टाकतात, त्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वारंवार पोलिसांकडे महानगरपालिकेकडे तक्रार करूनही हा टेम्पो उचलला जात नाहीये. हा टेम्पो लवकरात लवकर उचलावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. या ठिकाणी गेले 6 महिन्याचा हा टेम्पो इथं पडलेला आहे पडून. या ठिकाणी रस्त्याचे नागरिक ये जा करून इथे कचरा टाकतात. कचरा टाकून या ठिकाणी दुर्गंध पसरली आहे, त्यामुळे या ठिकाणी आजार किंवा इथं लोकांना जाण्याचा त्रास होतोय. हे फुटपाथवरनं जातात, लवकर ओढणं जातात, त्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा मी महानगरपालिके संबंधित अधिकारी तक्रार करून महानगरपालिके लोक म्हणतात टेम्पोमध्ये कचरा आहे तो आम्ही उचलू शकत नाही आहे. संबंधित पोलिसांच्या अधिकारी संपर्क साधला होता, ते म्हणले तो कचरा आहे तो आम्ही कसा उचलणार. त्या असं हा टेम्पो समोर ते एक हॉटेल आहे जय गणेश म्हणून, त्या मालकाचा आहे. आधी इथं यायच्या आधी हा टेम्पो पुढे नॉनस्टॉप चौक आहे त्या कॉर्नरला होता, तिथनं त्यांनी हा इथे इथे हलवलेला आहे. त्यामुळे इथं टेम्पोमध्ये कचरापेटी झालेली आहे आणि लवकरात लवकर या टेम्पो आणि कचरा उचला अशी आमची मागणी आहे. ते म्हणलं का आम्ही उचलतो आणि तो कचरा टेम्पोमध्ये, आम्ही प्रायव्हेट कचरा कसा उचलो, म्हणजे बरोबर त्यांचंही हा कचरा टेम्पोमध्ये पडला आहे. कुणी आणलं आहे, कसा आणलं, जर फुटपाथवर असेल त्यांनी उचलला असता. महानगरपालिका संबंधित अधिकारी ठेकेदार आहे, सॉरी मुकादम आहेत, त्यांच्याही संपर्क झाले, त्यांनाही अनेक वेळा सांगितलं होतं, पण ते दुर्लक्षच करत आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुण्याची खरंच स्मार्ट सिटी होईल का असा प्रश्न पडला आहे. कारण की बेसिक कचऱ्याचाच प्रश्न पुण्याचा सुटू शकलेला नाही आहे. आत्ता आपण पाहिलं आहे टेम्पोची कचरापेटी झालेली, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सुटेल का आणि पुणे स्मार्ट होईल का हाच प्रश्न पुण्यातील नागरिकांना पडला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह विजय जगताप, दिनमान न्यूज.